आजकल दो दिना से तो हम खूब वायरल हो रहे भैया। हाँ दो दिन हो गए बा लगे वायरल पे वायरल। अरे का करना भैया, हमारे जलवा हो गए भैया, हम आल लाइफ ऐसी गलती करते रहेंगे तुम्हारी ठटरी। सब हिंदू एक हो जाओ और पत्थर मारने वालों के घर पर बुलडोजर चलवा। ओम ह्रीम राम 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 राम। नमस्कार, मी संघर्ष हुकरे। मित्रांनो, जादूटोना, भूतबाधा अशा कितीतरी गोष्टी आपण दिवसभरातून ऐकत असतो। कित्येकांना ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसतो, मात्र कित्येक लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतो की खरंच हे होणे शक्य आहे का। मित्रांनो, देशभर आता एकाच व्यक्तीची चर्चा आहे, बागेश्वर धामचे आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री। जगभरातील पीडित लोक त्यांच्याकडे येतात आणि बाबाजी त्यांची समस्या न विचारता ते सांगतात आणि सध्या ते देशभर व्हायरल आहेत। मित्रांनो, अनेक लोकांना त्यांच्यावर विश्वास बसतो आणि अनेकाच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होतो। अशाच प्रकारे भारतामध्ये काम करत असलेली अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर आरोप केला की त्यांनी त्यांची जी शक्ती आहे ती सिद्ध करावी। आज आपल्या मनामध्ये खूप प्रश्न आहेत आणि सगळ्या प्रश्नांचं उत्तर देण्याकरिता आमच्यासोबत आहेत अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे गोंदिया जिल्हा संघटक डॉक्टर प्रकाश धोटे सर। सर, झकास मराठीवर आपलं स्वागत आहे। सर, आचार्य धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्याकडे जगभरातून पीडित लोक येतात आणि त्यांची समस्या न विचारता बाबाजी सांगतात असे आपण अनेक व्हिडिओजमध्ये पाहतो, मग त्यांनी स्वतःची शक्ती सिद्ध करावा अशी आपली का मागणी आहे? आतापर्यंत जे त्यांनी सांगितलेलं आहे, आता एकच माझा प्रश्न आहे की सिरियाचा भूकंप जो झाला 36,000 लोक मेले, या महाराजांना अगोदर जर सांगितलं असतं का भूकंप होणार आहे आणि 36,000 लोक मरणार आहे, ते सगळे लोक वाचले असते। आणि आत्तापर्यंत जितक्या टेस्ट झालेल्या आहे जगभरात, सेकंड वर्ल्ड वॉरनंतर हा विषय खूप चर्चेत आला होता का अशी काही शक्ती असू शकते का। बऱ्याच जणाची या हिशोबानं तपासणी करण्यात आलेली आहे आणि प्रत्येक वेळेस हे लोक खोटे ठरलेले आहेत। आताही जो आव्हान आहे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं, जाहीर आव्हान आहे की यांनी आपली शक्ती फसवणूकमुक्त स्थितीत सिद्ध करून दाखवावी। आमचं जे जाहीर आव्हान काही वर्षापासून आहे की साधा आम्ही नोटा ठेवू आपल्याजवळ, एक 2-4 नोटा, आणि या नोटांचा नंबर या महाराजांना सांगावं आणि त्याच्यानंतर यांना एक समितीचं 30 लाखाचं बक्षीस दिलं जाईल, एक वेगवेगळ्या तपासण्या करता येईल, एक 5-10 लोक येतील, या लोकांचे फक्त मोबाईल नंबर त्यांनी सांगावे। कारण बाबाचा दावा आहे की मोबाईल नंबरही सांगतो, प्रश्नही सांगतो। आता याच्यात माहिती जमा करण्याची जी सिस्टीम आहे आता या नेटमुळं खूप इझी झालेली आहे। तुमचा नुसता फेस जरी त्याच्यावर आला आणि फेसवरून आधार कार्ड जरी आलं, तर तुमची बरीचशी माहिती डेटा चोरणारे जे आहेत हे जमा करू शकतात, ही त्या समोरच्या माणसापर्यंतही पोहोचू शकते। आत्तापर्यंत आम्ही ज्या ज्या पद्धती किंवा असा अशा तऱ्हेचे जे करणारे आहेत, एक जाहीर आव्हान राहते की एक बाजूच्या रूममध्ये आम्ही 5 वस्तू ठेवू आणि या बाबांना फक्त सांगायच्या 5 रूम वस्तू कोणत्या आहेत, आणि फसवणूकमुक्त स्थितीत ह्या प्रयोग करायला गेल्यावर हे प्रत्येक वेळेस खोटे ठरतात। आणि जाहीर आव्हान जे अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं आहे, मागील 80 वर्षापासून आहे का, अब्राहम कौरपासून वेगवेगळ्या रॅशनॅलिस्ट मित्रांनी किंवा संघटनांनी हे जाहीर आव्हान दिलेलं आहे का, तुम्ही ताकद सिद्ध करा आणि त्याच्यानंतर बक्षीस घेऊन जा। आणि ज्या ज्यावेळेस हे तपासणारे लोक जर व्यवस्थित ट्रेन असतील तर यांचा फाळ केव्हाही पकडतात आणि हे पकडल्या जाईल। अच्छा, आपण बघतो की ते बाबा दिव्य दरबार लावतात, त्या ठिकाणी जगभरातून लोक येतात, कुणाच्या अंगात भूत येतात, कुणाच्या अंगात देवी येतात। खरंच मानवी अंगामध्ये भूत किंवा देवी प्रवेश करू शकते का? भूत अंगात आणणं, देवी अंगात आणणं हा भाग जो आहे, याच्यावर आम्ही जवळजवळ मीच 30 वर्षापासून काम करतो आहे, 30-32 वर्ष झाले आहे, संघटना आमची 40 वर्षापासून काम करत आहे, अब्राहम कौर यांनी आमच्या आधी काम केलेलं होतं, वेगवेगळ्या संघटनाच्या माध्यमातून जे आलेलं आहे हा एवढाच भाग आहे की हा सगळा प्रकार सजेशनचा असतो। भूत अंगात आणणं, त्या बाईला जर असं वाटलं का माझ्या अंगात भूत येणार आहे आणि बाजा वाजला की येणार आहे, आरती चालू झाली की येणार आहे, तर तिच्या अंगात खरंच भूत येते, कारण ती स्वतः स्वतःला सजेशन देते।
आणि देवांगात आणणारे याच प्रकारचा सजेशनचे बळी असतात. काही देवांगात आणणारे मात्र फ्रॉड असतात आणि जबरदस्तीने काम करतात. मुद्दाम गुरुवारी दरबार भरवणार, शनिवारी भरणार, शुक्रवारी भरणार आणि त्यांच्या आसनावर बसले का त्यांच्या अंगात देव येणार ते ठरवून ते करतात आणि हे फ्रॉड असतात. भूतवाले एक वेळ पेशंट होऊ शकतील पण देवांगात आणणारे पेशंट नाही राहत, ते बदमाशी राहतात. आणि कैक अशा बाबांना आम्ही पकडलेलं आहे. याच्या अगोदरी मी जो इकडला चरेगाव लांबटाचा नरसिंगा बाबा होता तो तर अतिशय फेमस होता. त्याच्या मिरवणुकीत 10,000 महिला डोक्यावर कुंभबिंब घेऊन निघायच्या. आमदार खासदार वगैरे त्याचे भक्त होते. भारत सरकार आणि मध्यप्रदेश शासन या दोघांची बोर्ड असलेल्या गाड्या त्याच्याजवळ होत्या आणि तो शासकीय माणूस आहे असा दाखवायचा. पण ज्यावेळेस त्याच्यावर गुन्हे दाखल करणं आम्ही सुरू केले, पहिला गुन्हा, दुसरा गुन्हा, तिसरा गुन्हा आणि त्याच्यानंतर लोकांना ते फ्रॉड समजलं आणि नंतर त्याच्यावर एका 2012 एक महिला जी भूत उतरवाल त्याच्या घरी त्यानं ठेवलेली होती आश्रमात, तिच्यावर त्यानं रात्री बलात्कार केला 10 आणि ही सगळी हवा त्या महाराजाची संपलेलीच होती. तो लोकांनी उठून जो पिटून काढला त्याला आणि त्या महाराजाचा नंतर अवतार समाप्त केला. ते अशा घटना आजूबाजूला नेहमी घडत राहतात आणि ह्या प्रत्येक वेळेस लक्षात येते की भूतांगात आणणं, देवांगात आणणं, कारण अंगात कोणाचेच येत नाही. देवांगात आला तर मग नोटाचा नंबर त्यांना सांगायला पाहिजे होता किंवा आम्ही एकदा टेस्ट केलेली आहे का साध्या डब्यात चिल्लर पैसे भरा आणि वाजवा आणि चिल्लर पैसे किती आहे एवढं जरी त्यांना सांगितलं डब्यात भरलेले पैसे तर आम्ही त्याला भगवान म्हणायला तयार आहोत. पण असा प्रत्येक वेळेस प्रयोग करताना हे लोक खोटे ठरत आलेले आतापर्यंत. 26 ऑगस्ट 2013 जादूटोना विरोधी कायदा महाराष्ट्रात अंमलात आणण्यात आला आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही देवाच्या विरोधी नाही आणि धर्माच्या विरोधी नाही, देव आणि धर्म याच्या नावावर जे लोकांची लूटमार करतात त्यांच्या विरोधी आहे असं का? देव आणि धर्म ह्या कल्पना ज्या आहे या समितीची अंधश्रद्धा निर्मूलन समितीची सुरुवातीपासूनची भूमिका राहिलेली आहे की देव आणि धर्म याला आमचा कुठलाही विरोध नाही. पण फसवणूक करणारे देव आणि धर्माचा आधार घेतात आणि देवन धर्माचा आधार घेऊन लोकांना जर फसवत असतील तर याला आमचा नेहमीचा विरोध राहिलेला आहे. कारण हे फसायची पाळी आली, जेलमध्ये जायची पाळी आली का पटकन हे देवाच्या पाठीमाग लपतात. बरेचसे बाबा पाहिला तर सनातन धर्म की सनातन यांना विरोध केला की सनातन धर्माला विरोध केला अशा पद्धतीने आपलं जाळं फैलवणं चालू करतात. आणि सामान्य माणूस देवानी धर्माच्या विरोधात कधी जाऊ शकत नाही, मांडू शकत नाही, यांना माहीत आहे. तुम्ही स्वतः आस्तिक आहात, देवाची पूजा करता काय? मी पूजा करतो की नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे. पण माझ्या कुटुंबात इतर करत असतील तोही त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा प्रत्येकाच्या आस्थेचा प्रश्न आहे. बरोबर. हिंदू असतील तर हिंदू देवताची पूजा करतील, मुसलमान असतील तर मुसलमान देवताची पूजा करतील, ख्रिश्चन असतील ख्रिश्चनची. हा व्यक्तिगत प्रश्न आहे, हा सामूहिक होऊ शकत नाही. याच्यात कोणी जर जबरदस्ती करत असेल की आमच्या देवाची तुम्ही पूजा करा तर तो भांडण्याचा मुद्दा होतो आणि वाद घालायचं काहीच कारण नाही. तुमच्या आस्थेचा प्रश्न आहे. तुम्ही पैदा झाल्यापासून 5 माणसाचा मेंदू जो 85% बनतो त्या पैदा झाल्यापासून पहिल्या दिवसापासून तुमच्या त्या देवाचे आणि धर्माचे संस्कार झालेले असतात. आणि देव आणि धर्म याच्या विरोधात वागणारा माणूस हा म्हणजे बदमाशच असला पाहिजे किंवा असा असला पाहिजे यांच्यावर प्रश्न विचारणारा जर असेल तर हा माणूस नास्तिक आहे आणि प्रश्न विचारतो म्हणजे नास्तिक. आता बऱ्याचशा अंधश्रद्धा असे आहे का ज्याचा आता अर्थ काहीही नाही आहे राहत आणि तरी आपण पाळतो. जसं लग्नाच्या वेळेस हळद लावणं, आता हळद कशासाठी लावल्या जातात कोणालाच माहीत नाही पण सगळेच हळद लावतात. आणि एखादी मयत चालली असेल तर मयतीच्या मागे ते मुरमुरे घेऊन फेकतात. कशासाठी मुरमुरे घेऊन फेकायचे हेही माहीत नाही लोकांना. गौऱ्या घेऊन चालले, आता ज्या काळी माचीस नव्हती त्या काळी गौऱ्या ठीक आहे, आता माचीस असल्यावरी गौऱ्या संपलेल्या नाही आणि घरूनच तो अग्नी घेऊन जायचा आणि माचीस असल्यावर तर अग्नी तुमच्या खिशात आहे. आता तर अशा तऱ्हेच्या ज्या अंधश्रद्धा मानतो की नाही ह्या ताबडतोब निघणं शक्य नाही. काही अंधश्रद्धा निरुपद्रवी आहे त्याचा फार त्रास नाही, पण ज्या उपद्रवी आहेत या अंधश्रद्धाला नेहमीच आमचा विरोध आहे. देव अंगात आणणारा माणूस जेव्हा सांगतो की हा जादूखोर आहे तर पूर्ण गावकरी त्याच्या अंगावर त्याच्या जातात, हमला करतात आणि अशा वेळेस हे देव अंगात आणणाऱ्या माणसाला आम्हाला एक्सपोज करावं लागते. देव आणो देवी आणो, मग आम्हाला पटवून द्यावं लागते की हे खोटे कसे आहेत. भूत अंगात आणणारा माणूस किंवा बाई, बायांचं प्रमाण जास्त आहे, भूत अंगात आणणारी बाई जेव्हा एखाद्यावर आरोप करते की या व्यक्तीनं भूत लावलं तर त्याचे सगळे नागरी हक्क हिरावून घेतले जातात, त्या माणसाची धिंड काढली जाते, मारापिटी केली जाते. जादूटोना विरोधी कायद्याअंतर्गत 6 ह्या सगळा प्रकार आहे आणि असं जर कोणी करत असेल तर याच्यावर गुन्हे दाखल करा असा स्पष्ट आदेश त्या कायद्यात आहे आणि त्याच्यानुसार कारवाई गोंदिया जिल्ह्यातही झालेली आहे. 26 ऑगस्ट 2013 हा कायदा महाराष्ट्रात अंमलात आणण्यात आला. आजपर्यंत आपण गोंदिया जिल्ह्यामध्ये किती बाबांना एक्सपोज केलात?
गोंदिया जिल्ह्यात आतापर्यंत जवळजवळ एक डझनच्या वर बाबा एक्सपोज झालेले आहे. आणि काय अनुभव, कशा प्रकारे आपण ते एक्सपोज केलात, काय प्रक्रिया होती त्याची? एक्सपोज करण्याची प्रक्रिया म्हणजे काय राहते, साधारणपणे हा बाबा येऊन जो ॲडव्हर्टाईज करते आपली, बरोबर, तेच पाम्पलेट वापरायचे, त्याच पाम्पलेटच्या नुसार त्याला भेट द्यायची आणि आम्ही आपले ग्राहक पाठवतो, खरोखरच म्हणजे आपले कार्यकर्तेच पाठवतो, हा खरोखरच खरा आहे की नाही आहे. जसा एक बाबा ज्योतिषी आला होता, त्याचं म्हणणं होतं की मी सगळे प्रॉब्लेम तुमचे सोडून देईल, त्याची फी 151 वगैरे रुपये घ्यायचा तो पहिले, आणि तुम्ही त्याला सांगणं चालू केले प्रश्न का, मग या प्रश्नाची मी सोडवणूक करून देईल, सगळे प्रश्न सोडवील, याच्यासाठी मग 25,000, 30,000, 35,000 असे चालू करायचा हा बाबा. या बाबाला आमची जेव्हा टीम भेटली आणि या बाबाचं म्हणणं होतं का माझं ते कालीमाता आहे, मोठा फोटो आहे आणि या देव प्रसन्न असल्यामुळे माझं सिद्धी आहे आणि मी सगळे प्रश्न तुमचे असेच ओळखील, आमचे दोन कार्यकर्ते तिथं चालले गेले, एक कार्यकर्ता ग्रामसेवक होता आणि दुसरा कार्यकर्ता एक ग्रॅज्युएट झालेला होता. ग्रामसेवक कार्यकर्त्यांना जाऊन त्याला एकच विचारलं, बाबा मला नोकरी केव्हा मिळेल, त्यानं सांगितलं तुला नोकरी मिळणं शक्यच नाही. म्हणजे इनडायरेक्ट सजेशन आहे का, तुला नोकरी मिळणं शक्य नाही, तू इथं पूजा विजयाच्या नावावर काहीतरी पैसे दे, म्हणजे मग मी तुला नोकरी लावायचा कसं ते समजावून सांगतो. एक त्याच्याकडे आम्ही दुसरा माणूस पाठवला का, त्याचं म्हणणं होतं की मला मूलबाळ नाहीत, ऑलरेडी त्या माणसाला दोन मुलं होते आणि त्याला बाबा सांगून राहिला होता का तुला मूलबाळ होणं शक्यच नाही. म्हणजे पुन्हा बदमाशी काय राहते इथं, एक निगेटिव्ह सजेशन का, तुला मूलबाळ होणं शक्य नाही आणि मूलबाळ व्हायचं असेल तर तू माझ्याकडे ये, मी काहीतरी आपली सिद्धीबिद्धी काहीतरी असा प्रकार करतो आणि मग त्याचे पैसे वसूल करतात हे लोकं. आणि इथं या माणसाची फसवणूक होते, कारण एक बाबा जो पकडला होता आम्ही त्या राधिका हॉटेलमध्ये, हा माणूस नैवेद्य म्हणून अंडे मागायचा भक्ताकडून आणि एका रेल्वे कर्मचाऱ्याची मुलगी हिच्याकडून त्यानं 60,000-70,000 वसूल केले होते. त्याच्या त्या मुलीच्या आईला हार्ट अटॅक आला, वडील मरण पावले आणि त्या बाबानं असं फैलवणं चालू केलं का हे सगळं कोणीतरी जादूटोना करतो आहे, त्याच्यामुळे सगळं होऊन राहिलं आहे आणि जादूटोना थांबवायचा असेल तर पैसे 60,000-70,000 तिच्याकडून वसूल केले होते. आणि नंतर तिच्या लक्षात आलं का बाबा बेवकूफ बनवतो आहे आणि म्हणून ती समितीकडे अप्रोच झाली आणि समितीकडे अप्रोच झाल्यावर मग आम्ही स्वतः कस्टमर बनून आमचा कार्यकर्ता पाठवला, त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटचे कर्मचारी दोन कस्टमर बनून गेले आणि सगळं फुल प्रूफ झाल्यावर मग कुठं या बाबाला अरेस्ट करण्यात आलं आणि कारवाई करण्यात आली. तर साधारणपणे मोळस अप्रेंडी काम करण्याची पद्धत आमची याच टाईपची राहते का, बाबा जो दावे करतो ते खरे आहे का खोटे याची पहिले तपासणी करतो, तपासणी केल्यानंतर पोलीस डिपार्टमेंटला कंप्लेंट करतो आणि पोलीस डिपार्टमेंटची हेल्प घेऊन त्यांना ते कायदे वगैरे सगळं समजावून, कारण बरेचदा पोलीस कर्मचाऱ्यांनाही कायदे माहीत नाही राहत, कारण हा कायदा नवीन आहे 2013 पासूनचा, तर त्यांना ते सगळं समजावून मग कारवाई कशी करायची हे समजावून मग कारवाई करतो आम्ही त्याच्यात. काही दिवसाआधी नाशिकमध्ये काही महंतांची बैठक झाली आणि अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही हिंदूविरोधी आहे, ही शासनाने रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे. खरंच अंधश्रद्धा निर्मूलन समिती जर रद्द झाली तर समाजात काय बदल घडून येतील? आणि त्यांची मागणी जी होती अंधश्रद्धा निर्मूलन कायदा रद्द करावा, कायदा रद्द करा, हां. समितीचं जे आहे, समितीचं काम 40 वर्षापासून चालू आहे आणि समितीचं काम करताना आम्ही घटनेच्या चौकटीत राहूनच काम करतो. आता हिंदू विरोधी आहे म्हणजे काय होतं, हा जो बाबा फसतो एखादा, हा फसलेला बाबा त्याला जेलमध्ये जावं लागते आणि मग तो आपले सोबती जे आहे, कारण याच्यासारखेच फ्रॉड करणारे आणखी काही लोक राहतात आणि हे फ्रॉड करणारे आपला ग्रुप बनवतात, मग त्यांनाही जोडतात जे फ्रॉड करणारे नाहीत आणि असे सगळे मिळून ती मागणी करतात का हे काम हिंदू विरोधी आहे, बंद करा. हिंदू या देशात पॉप्युलेशन भरपूर आहे आणि हिंदू पॉप्युलेशन मेजॉरिटी असल्यामुळं बाबाही हिंदू जास्त आहेत आणि ज्या ज्या वेळेस अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं बाबा एक्सपोज केलेले आहे, तर ख्रिश्चनी एक्सपोज केलेले आहे, मुस्लिमही एक्सपोज केलेले आहे, हिंदू एक्सपोज केलेले आहे, या बाबांची खूप लांब लिस्ट आहे. चंगाई सभा हा प्रकार तुमच्यापैकी काही जणांनी कदाचित ऐकला असेल, काही वर्षाआधी चंगाई सभा हा जो प्रकार व्हायचा, म्हणजे पूर्ण जगभर या चंगाई सभेचे ख्रिश्चन पादरी हे अरेंज करायचे सभा आणि या सभेमध्ये गुंगे बोलणे लागते हे, अंधे देखणे लागते हे, बहिरे ऐकणं सुरू करतात, लंगडे चालायला लागतात, अशा तऱ्हेचं एक फैलवून द्यायचे, खूप कस्टमर तिथं जमा होऊन जायचे, खूप रोगी जमा व्हायचे आणि 2-3 ग्राहक जे राहायचे ते यांनीच अरेंज केलेले असायचे या ख्रिश्चन मिशनरी, आणि एकदम एक चालायला लागायचा, एक बोलायला लागायचा,
आणि मग एकदम जय जयकार होऊन मग सारेजण तिथं धावत धावत जायचे. फसवणूक खूप मोठ्या प्रमाणात होत होती, पण जगभरात फिरलेल्या या बाबांची फसवणूक यांचा चालला धंदा. पण नागपूरमध्ये ज्यावेळेस आले त्यावेळेस अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी उमेश बाबू चौबे वगैरे जे त्यावेळेस कार्यरत होते, हरीश देशमुख होते, यांनी त्या चंगाई स्वभाववाल्यांना जाहीर आवाहन केलं आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करायला लावले. कारण बाबाच असतात फसवण्यात असं नाही आहे. शकुंतला देवी ह्युमन कॉम्प्युटर म्हणून अतिशय प्रसिद्ध आहे, गिनेज बुकमध्ये प्रसिद्ध आहे. याई देवीनं आपला ह्युमन कॉम्प्युटरचं ते आपलं डेमॉन्स्ट्रेशन दाखवलं आणि नंतर तिनं खडे विकणं चालू केले होते. आणि खडे विकणं, या ग्रहाचे खडे विकल्यानं तुमच्या बिमाऱ्या दुरुस्त होईल, या टाईपचा तिचा दावा होता. आता कायद्यात जी तरतूद आहे, तुम्ही जर डॉक्टर नसाल तर तुम्ही कुठल्याही रोगाचा इलाज करू शकत नाही. मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट आहे हा, पहिले 1954 पासूनचा आहे. त्याच्यानंतर ड्रग अँड मॅजिक रेमेडी ॲक्टसुद्धा आहे. तुम्ही जर इलाज करायचा असेल तर तो प्रमाणित औषधानंच केला पाहिजे. कुठल्याही धागा दोरा खडे निंबू राख यांना इलाज करता येत नाही. इलाज करत असाल तर तो गुन्हा आहे. ही कल्पना पोलीस डिपार्टमेंटला दिली गेली, गुन्हा दाखल करायला लावला. पण त्याच वेळेस पोलीस डिपार्टमेंटमधून कुठून तरी सूचना मिळाली तिला आणि पोलीस डिपार्टमेंटच्या सहकार्यानं ती तिथून नागपूरमधून गायब फरार झाली. जसा हा बाबा फरार झाला तसाच पद्धतीने ती फरार झाली. पण धीरेंद्र कृष्ण शास्त्री रायपूरमध्ये गेल्यावर तुम्ही त्यांना नागपूरमध्ये चॅलेंज केलं की तुम्ही आपली जे दिव्य शक्ती आहे ती सिद्ध करा, पण ते रायपुरात गेल्यावर ते म्हणतात की तुम्ही रायपूरला या, मी ह्या ठिकाणी सिद्ध करतो. तुम्ही का रायपूरला गेले नाही? तो कुठेही सिद्ध करणं शक्य नाही. तो जो कायदा आहे त्या कायद्याच्या मर्यादा आहे की तो राज्याचा कायदा आहे. अच्छा. आणि राज्याचा कायदा राज्याच्या मर्यादेतच काम करतो. रायपूरमध्ये तो कायदा काम करणार नाही. रायपूरमध्ये जास्तीत जास्त जो कायदा काम करणार आहे तो ड्रग अँड मॅजिक रेमेडी ॲक्ट आणि मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट. हा जर तिथं लोकांचे रोग दुरुस्त करणार असेल तर हा कायदा तिथं लागू होईल. पण नागपूर पोलिसांनी तर त्यांना क्लीन चिट दिली. नागपूर पोलिसांनी क्लीन चिट दिलेली नाही, नागपूर पोलिसांनी तपासणीच केली नाही, सरळ सरळ जाऊ दिलं त्याला. काय नाग आणि पोलीस डिपार्टमेंटवर प्रेशर असते हे लक्षात घ्या नेहमी. गोंदियातही असे प्रकार झालेले आहे का, एका बाबाला आम्ही पकडायला गेलो आणि पोलीस डिपार्टमेंटचा कोणतरी त्याला पळून लावला. तर पोलीस डिपार्टमेंट 100% व्यवस्थितच काम करते असा जर सामान्य नागरिकाचा मला वाटते अजून कोणावरही विश्वास नाही आहे, कारण नागरिकांनाही डाऊटच आहे. क्लीन चिट जर दिली तर त्याच्यापैकी आता जे या क्लीन चिट देण्याला आता हायकोर्टात चॅलेंज केला जाऊन राहिला आहे आणि आमच्या समितीचे कार्यकर्ते लवकरच हायकोर्टात ही क्लेस टाकणार आहे का खरोखरच याला क्लीन चिट कशी काय दिली गेली. आणि क्लीन चिट म्हणजे काय आहे का, तपासणीच केली नाही आणि कायद्यात जे लिहिलेलं आहे त्यानुसार याच्यावर बंधनकारक आहे का, त्यानं ते सिद्ध करून दाखवा. आणि याला हायकोर्टात चॅलेंज केला जाईल आणि प्रकरण न्यायप्रविष्ट राहील. कदाचित याला पुन्हा बोलावल्या जाईल ना, हा येणार नाही महाराष्ट्रात. कारण आसाराम बाबूवरी 40 आसाराम बाबू तुमच्यापैकी काही जणांना माहीत असेल, 40,000 करोडचा मालक आणि संपूर्ण भारतात याच्यावर फिरत असताना कधी गुन्हे दाखल झाले नाही. पहिला गुन्हा याच्यावर नागपूरमध्ये दाखल झाला आणि दुसरा मुंबईत दाखल झाला. आणि तेव्हा कुठं गुन्हे दाखल करण्याची एक लहर चालू झाली, लाट चालू झाली आणि नंतर बाबा आता जेलमध्ये आहे. आता जन्मठेप झालेली आहे. जन्मठेप झाल्यावरही याचे भक्त अजूनही दावा करून राहिले की बाबाला जबरदस्ती फसवल्या गेला आहे आणि मातृपितृ पूजन बिजनच्या नावाखाली त्याचे अजूनही बॅनर लागून राहिले, अजूनही त्याची पूजा आणि त्याची रॅली वगैरे काढल्या जाऊन राहिलेली आहे. पण त्यांनी केलेले चांगले कामं ते जर त्यांना आठवण करून ते तसं करत असतील तर चांगले कामं. आता स्मगलिंगचा पैसा जमा करून एखाद्या माणसानं चांगले कामं केले तर आपण त्याला आता भगवान मानाचं का, हाही आपला प्रश्न आहे. एखाद्यानं लूटमार केली, लोकांची फसवणूक केली आणि त्याच्यातून पैसे जमा करून चांगले कामं केले तर हा चांगल्या कामाची तारीफ करायची का मग त्यानं वाईट कामं केले त्याच्यासाठी सजा द्यायची, हा एक मुद्दा वादाचा असू शकते. पण या देशात कायद्याचं राज्य आहे आणि गुन्हा जर तुम्ही केला असेल तर कायद्यानं सजा होतेच होते, ती त्याच्यात सूट नाही आहे. आणि त्याच्यामुळंच आसाराम बापूला आता जन्मठेप झालेली आहे, गुन्हा सिद्ध झालेला आहे आणि त्याच्यातून सुटका नाही आहे. त्याच्यातून सुटका घेताही नाही आहेत का, असं सांगता येणार नाही का यानं चार चांगले कामं केले म्हणून बलात्काराचा गुन्हा सोडून द्या, अशी तरतूद कायद्यात कुठंच नाही आहे. आपण 30 ते 40 वर्षापासून अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्फत कामं करता, समाजात काय बदल आले, आधीचा समाज कसा होता, लोकं कशी होती आणि आता हळूहळू काय बदल आपल्याला दिसून येत आहेत? मी ज्यावेळेस सुरुवात केली होती त्यावेळेस गोंदिया भंडारा जिल्ह्यात साधारणपणे वर्षाचे 12 खून, हा आकडा एसपीनंच आम्हाला दिलेला होता, वर्षाचे 12 खून या जिल्ह्यात होत होते आणि जादूटोत्याच्या नावावर साधारणपणे 41 मारामाऱ्या आम्हाला दरवर्षी सोडवण्याची पाळी येत होती. त्यावेळेस हा जादूटोनाविरोधी कायदा नसल्यामुळं
प्रत्येक जागी जाऊन आम्हाला दोन्ही पार्ट्यांना बसवणं, त्यांना समजावणं, याच्यात तीन तीन चार चार तास जात होते. आणि मेनली आम्हाला लोकांना काउन्सिलिंग करावं लागत होतं, समजावं लागत होतं, समोपचार करा. आणि समोपचारानं भांडणं सोडवण्यासाठी आम्ही माहिती देत होतो. त्यावेळेस बरेचदा आम्हाला विरोध होता. आता 2013 चित्र थोडंसं पालटलेलं आहे. आता आम्ही सांगतो की कायदा आहे, कायद्यानुसार आता ह्या सगळ्या गोष्टी बंद झालेल्या आहे. आणि कायदा मानणार नसाल तुम्ही तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते. आणि कारवाई जर झाली तर प्रत्येक व्यक्तीला याच्यात जे जे इन्व्हॉल्व आहे, जे जे गुन्हेगार म्हणून अटकणार आहे याच्यात, यांना साधारणपणे ॲव्हरेज 40-45 हजाराचा खर्च कसा येतो ते आम्ही कॅल्क्युलेशन करून सांगतो त्यांना. कारण ही या कायद्याअंतर्गत जे जे गुन्हे आहे हे सगळे कॉग्निझेबल आहे, म्हणजे दखलपात्र आहे, आणि नॉन बेलेबल आहे. या दोन शब्दाचा अर्थाबाल समजावून सांगावं लागतं आहे. दखलपात्र म्हणजे पोलिसांना गुन्हा दाखल झाल्यावर त्याची दखल घ्यावीच लागणार आहे, पोलीस सोडू शकणार नाही. आणि दुसरं नॉन बेलेबल म्हणजे याच्यात जमानत जी आहे ही पोलीस ठाण्याच्या लेव्हलवर नाही राहणार, ती कोर्टात राहणार आहे. आणि ह्या दोन्ही खर्चिक बाबी आहे. त्याच्यानंतर ही केस चालणार आहे जवळजवळ 4-5 वर्ष, त्या प्रत्येक पेशीवर हजर राहण्याचा खर्च यांना लागणार आहे, तोही खर्च कमी राहत नाही. वकिलाचा खर्च राहणार आहे. आणि गुन्हा सिद्ध झाला तर 6 महिने ते 7 वर्ष सजा आहे. आणि फाईन जो आहे, दंडाची रक्कमही 50,000 आहे. पण जर हा कायदा एवढा उपयोगी आहे तर फक्त महाराष्ट्रापुरताच मर्यादित का, संपूर्ण भारतभर हा कायदा का म्हणून लागू होत नाही? बाकी राज्यात अलग अलग कायदे आहे. डायन प्रथाविरोधी कायदा छत्तीसगडमध्ये चालू झालेला आहे. तर पण जितका सर्वव्यापी कायदा महाराष्ट्रात आहे, कारण महाराष्ट्रात या विषयावर काम करणारे खूप कार्यकर्त्याची टीम आहे, 1,000-1,500 कार्यकर्ते पूर्ण वेळ काम करतात, पाहिजे त्यावेळेस ते सल्ला देतात, समजवतात. अशी टीम जी आहे बाकी राज्यात अजूनपर्यंत बनलेली नाही आहे. आणि हा जो विजय आहे हा शाहू फुले आंबेडकरांचा विजय आम्ही म्हणतो कधीकधी. वैज्ञानिक दृष्टिकोन जितका व्यवस्थित महाराष्ट्रात डेव्हलप झालेला आहे सामान्य लोकांच्या मतात, तेवढा बाकी राज्यात अजूनपर्यंत झालेला नाही. एक राज्याचा 4-5 राज्याचा ट्रेनर म्हणून मला फिरायची पाळी, म्हणजे मधात पाळी आली होती. छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, गोवा, महाराष्ट्र हे 5 राज्य मी फिरलो. तेव्हा लक्षात आलं का महाराष्ट्रात याबाबतीत अवेअरनेस खूप चांगला आहे. म्हणजे श्यामानंद यांची मेहरबानी म्हणावं की ह्या यांनी जे 40 वर्षापासून सतत काम करत आहे त्याच्यामुळे अवेअरनेस खूप चांगल्या पद्धतीने पसरलेला आहे. पण बाकी राज्यात अजूनपर्यंत इतकं अवेअरनेस नाही आहे. कायदे तिकडेही आहेत, कायदे थोडेसे त्याचं स्वरूप थोडंसं अलग अलग आहे, पण त्या कायद्याअंतर्गत गुन्हेच कमी, एकदम कमी गुन्हे दाखल होतात, संख्या एकदम कमी आहे. छत्तीसगडचे जे IG होते विश्वरंजन यांनी स्पेशली महाराष्ट्रातून मी, हरिभाऊ पाथोडे आणि इकडून अधूनमधून कार्यकर्त्यांना बोलावून तिकडे छत्तीसगडच्या पोलिसांना ट्रेनिंग देणं चालू केलं होतं. आणि त्याच्यानंतर गुन्हे दाखल होणं चालू झाले त्या भागातही. नुसता कायदा बनून चालणार नाही, कायद्याच्या अनुषंगानं त्याचं ट्रेनिंगही घ्यावं लागणार आहे, कायदा कसा लावायचा, कसा इम्प्लिमेंट करायचा, आणि त्या कायद्याअंतर्गत कारवाई कशी करायची हे सांगावं लागणार आहे तिथं. आजही कितीतरी शिक्षित लोक अंधश्रद्धेच्या बळी पडतात, त्यांना आपण काय संदेश द्याल? लोक शिक्षित असतीलही पण सुशिक्षित असणं हा भाग लक्षात घ्या. कारण मधात एक बाबा जो आम्ही पकडला होता देवरीच्या बाजूला, किडनी स्टोन, किडनीतून तो किडनीचा स्टोन काढतो असा दावा होता त्याचा. आणि त्याला आम्ही जेव्हा एक्सपोज करायला गेलो तिथं एक ऑलरेडी एक सायन्स टीचर होते. सायन्स टीचरचं म्हणणं होतं की मी 500 रुपये त्याला दिले आणि त्यानं माझ्या किडनीतून स्टोन काढला. तेव्हा त्या सायन्स टीचरलाच आम्हाला समजावं लागलं का किडनीतून स्टोन काढायचा असेल तर किडनीच्या वर जो 2.5 इंच स्किन आहे, मसल आहे, ह्या सगळ्या कापल्यानंतरच तो स्टोन निघेल, मला असं आपोआप निघणार नाही. तर गोंधळ काय होते की पहिल्या 5 वर्षात तुमच्या डोक्यात जो मेंदू राहतो या डोक्यात सतत विचार घातले जातात का देव असतो, मंत्रतंत्र असते, सिद्धी असते, काही जणांजवळ सिद्धी असते. आणि सिद्धी असलेले माणसं कुठलंही काम करू शकतात, म्हणजे कुठलाही कट न मारता किडनी स्टोन काढू शकतात. एक रतिबळवाला बाबा जेव्हा गोंदियात आला होता तो नुसता ब्लेड मारून हार्टचं ऑपरेशन करायचा असा त्याचा दावा होता. मग त्याला आम्ही जसं चॅलेंज दिलं होतं का किडनी स्टोन तुझ्या किडनीत असेल एखाद्या पेशंट आम्ही तुम्हाला देतो, तुम्ही इलाज करा आणि त्याच्या किडनीतून स्टोन काढून दाखवा, एक्सरेत निघणार नाही. तर असं जेव्हा आम्ही सांगतो तेव्हा थोडंसं लोक विचार करायला लागतात. पण सुशिक्षित असलेला माणूस विज्ञानवादी असेलच आणि प्रॉपर एक बुद्धिवादी विचारसरणी त्याची असेलच हे जरुरी नाही आहे, त्याच्यामुळे ह्या गोष्टी फैलत राहतात. आता पुढे अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मिशन काय, आता आणखी काय काय कामं करायची बाकी आहेत? आता सध्या जे आमचं काम चालू आहे, साधारणपणे आमचा पहिला एक जो भाग राहते प्रचार प्रसार, विद्यार्थी जेवढे आहेत
आमचं प्रायमरी टार्गेट आम्ही विद्यार्थी घेतो, सगळे कार्यकर्ते आमचे जे आहेत कॉलेज शाळा कॉलेज याच्यातून प्रोग्राम घेणं गावोगावी कार्यक्रम घेणं हा एक भाग असतो, भांडणं झाल्यानंतर वाद झाल्यानंतर याच्यातून त्या गावात जाऊन प्रबोधन करणं समजावणं हा दुसरा भाग असतो। आता विशेष समाज कल्याण आयुक्त इथं जे आलेले आहेत त्यांनी त्यांच्यासोबत ही बैठक आहे आता आणि त्यांनी कल्पना दिली आहे का तुम्ही एक काम करा सगळे कर्मचारी पहिले कर्मचाऱ्यांनाच घ्या कारण ज्यांना आपण सुशिक्षित वर्ग म्हणतो ह्या सुशिक्षित वर्गच बरेचदा अंधश्रद्धेचा बळी पडतो कारण आताही लग्न लावताना लोक पंचांगाने कुंडल्या पाहूनच लग्न लावतात तर ह्या कुंडली खोटी आहे हे आम्हाला कधी कधी सांगावं लागते कारण त्या कुंडलीच्या आधारावर ग्रह जे आहे या कुंडलीतले 11 ग्रह राहतात त्याच्यापैकी सोम आणि रवी तर सोम म्हणजे चंद्र हा उपग्रह आहे रवी हा ग्रह नाही तारा आहे राहून केतू नावाचे ग्रहच अस्तित्वात नाही तर हाही भाग आम्हाला समजावून सांगावा लागतो का ज्या माणसाला हे समजतच नाही हे प्रायमरी नॉलेज ज्या 7व्या वर्गाच्या पोरांना असते ते नॉलेज नसलेले ज्योतिषी तुमच्या लग्नाचा मुहूर्त कसा काढणार आणि तुमची जोडी कशी ठरवणार आहे तर ह्या सुशिक्षितातले अंधश्रद्धा आहे तर आमचं जे टार्गेट आहे का सुशिक्षितांनाही समजवायचं आहे आणि अशिक्षितांचाही बेस एवढा तयार करून द्यायचा की जादूटोण्याच्या नावावर कुठलंही भांडण होऊ नये कुठलाही माणूस मारला जाऊ नये आणि कुठलीही फसवणूक कोणी करू शकणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आम्हाला उभी करायची आहे। पण ह्या 21व्या शतकात सुद्धा आता जग चंद्रावर जाण्याचा प्रयत्न करत आहे ह्या सगळ्या गोष्टी अंधश्रद्धेच्या गोष्टी समाजाला समजावून सांगणं कुठेतरी खेद वाटतो का आपल्याला? खेद वाटतो आहे पण माणसाची जी विचार करण्याची प्रवृत्ती असते प्रक्रिया ही साधारणपणे मागच्या 80 पिढ्याची देण असते ह्या 80 पिढ्याची देण जी आहे ती त्याच्या डोक्यात घुसलेली आहे त्याच्या संस्कारात घुसलेली आहे आणि हे सगळं जे आहे हे एका दिवशी निघेल किंवा एका बैठकीत निघेल हे शक्य नाही आहे काही प्रयत्न करावा लागणार आहे काही व्हॉलेंटियर्स काही पिढी एक दोन पिढ्या याच्यावर सतत काम करत राहतील त्याच्यानंतर ह्या हळूहळू आता बराचसा आम्हीच पाहतो आहे मागच्या 30 वर्षात आलेला बदल मीच पाहतो आहे पहिले जादूटोण्याचे जेवढे भांडणं होते त्याचं प्रमाण आता कमी झालं जादूटोण्याचे खून जेवढे होते त्याचं प्रमाण आता 2 आलेलं आहे आणि बरेचदा आम्ही जायच्या अगोदरच गावातल्या कुठल्या तरी व्हॉलेंटियरनं कुठल्या तरी ज्यांनी हा कार्यक्रम ऐकलेला असेल ज्याला थोडीशी जाणीव आहे थोडीशी माहिती आहे अशा माणसाने भांडण थांबवायची कोशिशही केल्याचं आमच्या निदर्शनास येते आहे तर हा या चळवळीचा विजय असं म्हणाल काही हरकत नाही। धन्यवाद सर आमच्यासोबत जुळण्याकरिता आशा करतो की ह्या व्हिडिओमध्ये दिलेली प्रत्येक माहिती आपल्या कामी पडेल व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद।